दूरदर्शनचे जनक जॉन लोगी बेअर्ड यांचा जन्म 13 ऑगस्ट 1888 रोजी ग्लासगो जवळील हेल्सबर्ग येथे झाला. त्यांचे वडील पास्टर होते. ते 4 भावंडे होते. त्यांनी त्यांचे बालपण एका माळी कुटुंबाबरोबर घालवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले. त्यांना नेहमीच अभ्यासामध्ये रस असायचा. त्या दिवसात त्यांच्या शाळेत फोटोग्राफीवर विशेष भर होता. त्यात त्यांनी इतका रस दाखवला की जॉन लोगी बेअर शाळेत फोटोग्राफीचे अध्यक्ष बनले. त्यांना नवनव्या शोधांमध्ये रस होता. शाळेत असताना त्यांनी आपले घर आणि आपल्या एका मित्राचे घर एका घरगुती टेलिफोन एक्सचेंजने जोडले. नंतर त्यांना टेलिव्हिजनमध्ये रस निर्माण झाला. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी ग्लासगोमधील रॉयल टेक्निकल कॉलेजमध्ये विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. पण नंतर ते सहाय्यक अभियंता झाले. काही दिवस त्यांनी इलेक्ट्रिकल कंपनीत नोकरी केली व नंतर त्यांनी स्वतःचा जाम व चटणी बनवण्याचा व्यवसायही सुरू केला. परंतु नंतर हा व्यवसाय बंद करावा लागला. 1922 जेव्हा ते लंडनला परत आले तेव्हा ते 24 वर्षांचे होते. नोकरी नसल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. या दिवसात त्यांच्या मनात टेलिव्हिजन शोधण्याची कल्पना आली. आपणच पहिला टेलिव्हिजन बनवायचे असे जॉनने मनाशी ठाम ठरवले होते. यावेळी जगातील बऱ्याच लोकांनी या क्षेत्रात बरेच प्रयोग केले होते. बेअर्डने सर्वप्रथम डिझाईनच्या संदर्भात सर्व प्रयोगांची चाचणी केली. पण त्यांनी वापरलेली यांत्रिक पद्धत आजच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीपेक्षा निराळी होती. त्यांच्या टीव्हीमध्ये फिरणाऱ्या तबकड्या होत्या. ते लहान लहान चित्र निर्माण करत. पैसे नसल्यामुळे जुने भंगार सामान वापरून त्यांनी हे यंत्र आपल्या स्वयंपाकघरात बनवले. काही वेळा तबकड्या नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे खोलीत फुटलेल्या काचांचा आणि धातूंचा पसारा होत असे. तरीही जॉनने आपले काम थांबविले नाही. 1925 लंडनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जॉनने जगातील पहिले टेलिव्हिजनचे प्रदर्शन केले. वर्षभरानंतर संशोधकांचा एक गट जॉनच्या छोट्याशा स्वयंपाकघराबाहेर गोळा झाला. त्यांना जॉनच्या टीव्हीचे प्रत्यक्षिक बघायचे होते. आज आपण जो टीव्ही बघतो त्याचा जन्म हा असा झाला. 1950 टीव्ही घराघरात पोहोचला. याचे संपूर्ण श्रेय जॉन लोगी बेअर्ड यांना जाते. अशा या महान शास्त्रज्ञाच्या कार्याला सलाम व भेटू आपण नंतर दुसऱ्या शास्त्रज्ञाच्या माहितीसह. नमस्कार बालमित्रांनो.